हिंगोली येथील गाडीपुरा भागातील 12 युवकांनी भटकणारे वेडसर, भिक्षुक, बेवारस आणि अन्नाची भ्रांत असलेल्यांना मोफत आणि पोटभर जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला अन्न दिले तर तो सर्वात मोठा धर्म आहे असे आपल्याकडे मानले जाते. याच सामाजिक जाणीवेतून हिंगोलीतील अपना भजन मंडळ या मंडळाने असाच एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. हिंगोलीच्या गाडीपुरा भागातील 12 युवकांनी, ज्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि छोटे व्यावसायिक आहेत, त्यांनी गांधी चौक भागात मोफत अन्नदानाचा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये शहरातील रस्त्यांवर भटकणारे वेडसर, भिक्षुक, बेवारस, तसेच ज्यांना अन्नाची भ्रांत आहे अशा लोकांना मोफत आणि पोटभर जेवण दिले जात आहे. आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर गुरुवारी हे युवक एकत्र येऊन हे अन्नदान करतात. दरवेळी या ठिकाणी 250 ते 300 गरजू या ठिकाणी येत आहे. यासाठी काही व्यापारी देखील आर्थिक मदत करतात. या मंडळाच्या वतीनं जुने कपडे जमा करून गरजवंतांना वाटप केले जातात. तसेच सध्या उन्हाळा सुरू असल्याने मंडळाने गांधी चौक भागातच पाणपोई आणि बसण्यासाठी सावलीचा निवारा देखील केला आहे. या उपक्रमामुळे अनेक बेघर, भिक्षुक आणि भुकेल्यांना एक वेळ का असेना पण स्वादिष्ट आणि पोटभर जीवन मिळत आहे हे मात्र निश्चित. हे अपना भजन मंडळ हिंगोली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेले आहे. भिक्षुक व्यवहारास यांना दर गुरुवारी अन्नदान व वस्त्रदान करण्यात येत आहे गांधी चौकात रेमंड शोरूमच्या समोर. तर फक्त याचा निमित्त फक्त हेच आहे की भिक्षुक व्यवहारांना कोणी पण म्हणजे भूकपट राहू नये, भूकपट सोयीनं म्हणून त्यांनासाठी अन्नदान व तसेच वस्त्रदान करण्यात येत आहे प्रत्येक गुरुवारी गांधी चौक हिंगोली. किती जण आहात तुम्ही मंडळामध्ये? पूर्ण मंडळमध्ये 12 जण आहेत. सगळे स्वइच्छाने येत आहेत. तसेच कोणाला काही म्हणजे सगळे म्हणजे कॉलेजचे स्टुडंट व थोडे छोटे मोठे व्यापारी लोक आहेत. हिंगोलीहून मनीष खरात, AINews हिंगोली.